नमस्कार, मी स्वाती राव, वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेणार आहोत आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसतर्फे चेतना यात्रेचं आयोजन गुरुवारी 21 एप्रिल पासून कुंकळ इथून करणार सुरुवात. 8 दिवस चालणार गोवा काँग्रेस चेतना यात्रा प्रत्येक गोमंतकीया पर्यंत पोहोचून पक्षापासून दूर गेलेल्यांना एकत्र आणणार प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांना विश्वास. महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक दणका, गोवा डेअरीचं दूध 4 रुपयांनी महागणार, सरकारकडून दरवाढीच्या प्रस्तावास मान्यता. सहकार मंत्री सुभाष शिरोडकर म्हणतात, दूध उत्पादकांच्या हितासाठी दरवाढ अनिवार्य. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती येत्या जून पर्यंत करणार प्रत्येक शाळेत एक वर्ग स्मार्ट क्लासरूम करण्यासाठी प्रयत्न. रोबोटिक आणि कोडिंग साठी कम्प्युटर लॅब अपग्रेड करणार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची माहिती. उद्योग संघटनांच्या मागणीनुसार खुल्या बाजारातून दररोज 120 मेगावॅट विजेची खरेदी करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी. औद्योगिक वापराच्या वीज दरांबाबत लवकरच येणार स्पष्टता. येत्या जून महिन्यात होणार पेडण्यातील आयुष हॉस्पिटलचं लोकार्पण, उर्वरित काम पुढील महिन्यात पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेडणे नगरपालिका इमारतीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि सिरियल बॉम्बस्फोटनं काबूल हादरलं, शाळा आणि ट्रेनिंग सेंटर मध्ये लागोपाठ स्फोट, 8 मुलांचा मृत्यू. कट्टरपंथीयांकडून शिया समुदाय लक्ष. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष नव्या जोमाने कामाला लागलाय. प्रत्येक गोमंतकीयापर्यंत पोहोचण्याचं ध्येय समोर ठेवून गोवा काँग्रेसतर्फे चेतना यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवारी 21 एप्रिल पासून कुंकळीतून चेतना यात्रेला सुरुवात होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितलं. वी आर स्टार्टिंग विथ दिस प्रोग्राम कॉल्ड एज गोवा काँग्रेस चेतना यात्रा. सो व्हॉट इज दिस प्रोग्राम, माझा अजेंडा किरे. सो आयडिया इज जे काँग्रेस वर्कर्स असतात, जे काँग्रेस सिम्पथायझर्स असतात, जे काँग्रेस पक्षाक मूव करतात, जे काही कारणा लागून मे बी पक्षा कडल्यान पयस गेले असतले, हांकां हो एक मेळपाचो एक ऑपॉर्च्युनिटी टू बिल्ड अ ऑर्गनायझेशन. रादर पणजे एक दीस मिटींग दवरचे पेक्षा वी थॉट दॅट वील डू अ कंटिन्युअस, आय मीन वील डू अ प्रोसेस राईट फ्रॉम पेडणे टू काणकोण. वील विजीट ऑल द कॉन्स्टिट्युएन्सी. आम्ही क्लस्टर केला एक 2-3 कॉन्स्टिट्युएन्सीचो वेर पीपल कॅन कम टू दॅट प्लेस, मीट अस, तांचे आयडियाज किदें आसा, तांचे सजेशन्स किदें आसा, or whether they want to work for any frontal. So this is an outreach program where pratyek goyankara kade pavpacho ho ek program, hi ek suruvat. So once this tour is done, ani je amka feedback meitle, je amka ideas meitle, je amka je kona congress sympathizer workerang je join javpacha sa in different frontal cells, we will scrutinize and then we will have a full new set of Congress. We are starting this program on 21st, that is Thursday, and we'll be starting it from our Kunkoli MLA office. So first half we'll be in Kunkoli, where we'll be covering Veli, Kunkoli and Kepe area. So people from that area can come and meet us in Kunkoli office. And in second half we have kept it in Kurcharen. I mean, it is a program of about 8 days. I mean, day one we are doing Kunkoli first half, second half we are doing Kurchore. Kurchore will cover Kurchore, Sawade and Sange. So people from these areas can come and meet us there. Day two, first half we are in Kumbharjuve. So Kumbharjuve and Priol we have clubbed. People can come to Kumbharjuve MLA office. Second half we have kept Mapsa, Thivi and Aldona. So 2 hours we are going to be in Mapsa district office. And 1 hour we'll be in Aldona MLA office. Day three, first half we have kept exclusively for Kankon, because Kankoncha lokang, you know, Kukole yop and DCC Margao yop mashe pois patta. So we have kept exclusively for Kankon. Second half we are in Ponda. So we'll be covering Ponda, Shiroda and Madkai. Day four we are in Kalangut CLP office, wherein we'll be covering Saligaon, Kalangut, Shioli. Second half we are in Mandre, so we'll cover Mandre and Pedne. Day 5, first half we are in Kortalim,
where in we'll cover Nuve and Kortalim. Second half we are in Marmagoa MLA office. There we'll cover Marmagoa, Vasco and Daboli. Day 6 we are in DCC South. So full day we are going to be in South office. So people from Margao, Fatoda, Naveli, Benaulim and Kurtori can come to DCC office South. Day 7 we are in Bicholi first half, where people from Bicholi, Sankli and Maye can come there. Second half will be in Valpoi. So people from Poriye and Valpoi and Sattari Taluka can come to Valpoi. And the last day, that is day 8, will be in PCC office Panjim, where people from Panjim, Sant Andre, Santa Cruz, Taligaon and Porvori can come and meet us. After post monsoon, we are going to start a yatra, you can call it, which will run right from Pedne till Kankon, and we'll be spending exclusive time in each and every constituency to understand the people, Lokang Mayapak, building booth level, building block level. So that is in due course of time, but I think first, just to keep the morale high, I mean, ki zala election zala, you know, we have lost with very marginal votes at some places. So just to keep the morale high of Congress workers and sympathizers, we thought that we should go and meet them and try to build this foundation for the new generation next Congress. So we will give you the complete schedule. And from media's, I would like to appeal all the Goans, sagya goyankarang ulo marta tumcha मीडिया च्या माध्यमातल्यान की जो आम्ही स्केड्यूल दिला तुमचे समज किती सजेशन असत, किती आयडिया असत, किती विचार असत जर वी आर अवेलेबल इन दिस इन दॅट अलॉटेड ऑफिस एट दॅट टाईम अवश्य तुम्ही येऊन आमका थंय मेळपा शकता आणि समज जर कोणाकूय दिसता दॅट दे वॉन्ट टू जॉईन काँग्रेस अँड मेक काँग्रेस स्ट्रॉंग दॅन यू आर मोस्ट वेलकम. गोवा डेअरीचं दूध 4 रुपयांनी महागणार असल्यानं सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागणार आहे. सरकारकडून दरवाढीस मान्यता मिळाली असून अंतिम निर्णय गोवा डेअरीचं संचालक मंडळ घेईल अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. गोवा डेअरीच्या वाढीव 4 रुपयांपैकी 2 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्याला तर 2 रुपये गोवा डेअरीला मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. दरम्यान गोवा डेअरीच्या 3-सदस्यीय समितीचे अगस्तिनो मिस्किता यांनी दुधाच्या दरवाढीचे संकेत यापूर्वी दिले होते. दुधाच्या दरवाढीचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता जो मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. गोवा डेअरीकडून सध्या फुलक्रीम म्हशीचं दूध, शक्ती दूध, गायीचं दूध आणि टोंट दूध अशा 4 प्रकारच्या दुधाची विक्री केली जाते. सध्या फुलक्रीम दुधासाठी 55 रुपये प्रतिलिटर, शक्ती दूध 50 रुपये तर गायीच्या दुधासाठी 46 आणि टोंट दुधासाठी 44 रुपये प्रतिलिटर मोजावे लागतात. गोवा डेअरीकडून दर दिवशी अंदाजे 55,000 लिटर दुधाची विक्री स्थानिक बाजारात केली जाते. त्यापैकी शक्ती दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 50 रुपयांवरून 54 रुपये वाढ करण्यात आली आहे. इतर उत्पादनाचे दरही नंतर जाहीर केले जाणार आहेत. 4 रुपयांनी दुधाचे दर वाढेल. त्याचो फायदो त्याचो मुखार एक 4 दिसा त्याचो फायदो शेतकऱ्यांक 2 रुपये मेळटले पर लिटर आणि 2 रुपया डेअरीक मेळटले. तेही परत डेअरी म्हटल्या खूप इनडायरेक्टली अगेन फॉर द फार्मर्स वेलफेअर. ओके, वाढपाचे कारण वाढपाचे प्रायस कारण म्हटल्यार प्रायस खूप वाढलेलो असा. खुबशा गजालींचो पेट्रोल ट्रान्सपोर्ट कॉमन मॅनाक इफेक्ट जातालो न्हू सर. मात जातलो पूण शेवटी कशें आसा पळय, आम्ही कॉमन मॅनान म्हणजे जो दूध घेवपी आसता पहिली त्याका अशें म्हटलें पूण तितून तसो जावपाक जायना. शेतकरी जो प्रोडक्शन करता पहिली तो बरडलेलो वचपाक जायना, तो काबार जावपाक जायना. सो इट हॅज टू बी अ बॅलन्स. बॅलन्स वन सायड वी एक्सपेक्ट की शेतकऱ्यांनी बरें दूध भरपूर दूध दिवचें अशें कळ्ळें की ना, आनी दुसरे वटेच्यान तांकां जर प्रायस मेळना जर जायत तर ते फॅमिली काबार जाता. सो आमी जर 4-4 रुपया जर शेअर केले जर जाय जाल्यार बाबा ते एक साधारणशे 500-600-700 फॅमिली ज्यो आसात ज्यो दूध प्रोडक्शन करतात. आतां तेंच्या हातीत कांय उरना, कारण फॉर एग्जाम्पल तेंकां जे फीड जाय पळय न्ही, दॅट फीड कम्स फ्रॉम अदर स्टेट्स. सो ताजो प्रायस वाडलेलो आसा. तेंकां जे बाकीचे रॉ मटेरियल कितें जाय पळय न्ही, ताजो रेट वाडलेलो आसा. सप्लाय करपाचे आसा पळय न्ही, ती रेट वाडले आसा. दूध आसा तें आमचे स्टडी येतात जवळ जवळ मागीर 1 लाख लिटर सुमार येता आसता.
पेडण्यातील धारगळ येथे होऊ घातलेले आयुष मंत्रालयाचे हॉस्पिटल येत्या जून महिन्यात सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं. पेडणे नगरपालिका इमारतीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिमनी यांनी. प्रोजेक्ट जाता त्यांच्यानी मला 4 दिवसा पहिली येऊन मला मेळे डायरेक्टर ऑफ आयुष स्टाफ त्यांचा प्रयत्न असा की आता त्या जुनाच्यान हॉस्पिटलही सुरू जाऊचे आणि त्यांचं आयुष म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजही सुरू जाऊचे. त्यांचे काही परमिशन्स जो सेंट्रल आयुष मिनिस्टराकडे पेंडिंग असतात ते जर क्लिअर झाले तर आता त्या जुनाच्यान हा प्रोजेक्ट सुरू. सर, काल अजय तारळकर आणि रोहन गवडे यांच्यानी इलेक्ट्रॉनिक सिटी व्हिजिट केल्या. रोहन गवडे असे म्हटलं की अलवार एकटा खातीर जे शेतकऱ्यांची जमीन गेलेले असा त्यांना मेळप शकना म्हणतात मेळाना म्हणतात त्याचे तुमचे किती म्हणणे असा. आता त्यांनी म्हटलं तो व्हेरीफाय करतो ना. पण एक तुमचा पेडणे पालिकेने फाटल्या 10 वर्षा पूर्वी कचरा प्रकल्प उभारला अर्धवट स्थितीत उद्घाटन केले आजपर्यंत एकदा प्रक्रिया झाली तुम्ही त्यांचे सर मॅटर सबज्युडी सर भाई एकच प्रश्न पेडणे नगरपालिकेक तसं इन्कम सोर्स असे ना पेडणे एरियेन अंदाजे 600 ते 700 घरां बेकायदेशीर असतात त्यांना रेग्युलराईज करपाचे तुम्ही कायदो केलेलो पण त्याचं इम्प्लिमेंटेशन अजून जाऊंग ना त्याच्या संदर्भात थोडीशी इन्स्ट्रक्शन. नगरपालिकेचं रेव्हेन्यू कलेक्ट करा हे नगरपालिकेचा विचार करणार वेगवेगळ्या सीओ आणि जे काउन्सिल निवडून येतात त्यांच्यानी वेगवेगळ्या पद्धतीत रेव्हेन्यू कलेक्शन करतो. त्यांनी आता सांगितलं हॉल बांधपाक जाय म्हणून त्या खातीर जो सरकार कायदो करून देता त्याचे इम्प्लिमेंटेशन करपाचे काम त्यांच्यानी करपाक जाय. हर्डल्स ते संदर्भात त्या डीएमए कडे डिस्कस करपाक जाय. मगरच्या रेग्युलरायझेशन जे गव्हर्नमेंटान त्यांना सांगला त्या पद्धतीत त्यांच्यानी पुढे वाचपाक जाय. रेग्युलरायझेशन एटलिस्ट मिनिमम म्हणजे टोकन नंबर दिवपाचो जो आम्ही म्हटला दिवपाक काय हरकत ना ते केलं जाल्यार पेंडण्यात विजेचो मासो चड प्रॉब्लेम विजेचो प्रॉब्लेम. नमस्कार, मी आहे धारगळ आयुष हॉस्पिटल जवळ आणि आज मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलेले आहे की येत्या जून पर्यंत इथे जे आयुष हॉस्पिटल आहे सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर कॉलेज सुद्धा इथे सुरू होणार असं त्यांच्यानी म्हटलेलं आहे. एकंदर काही परमिशनासाठी सेंट्रलमध्ये थांबलेलं आहे जे परमिशन मिळाल्यानंतर ताबडतोब इथे आयुष हॉस्पिटल जे आहे सुरू होणार असं त्यांनी या कार्यक्रमात म्हटलेलं आहे. एकंदर पेंडिंग तालुक्यातील जे आयुष हॉस्पिटलचं ते लोकांना लोक जे वाट पाहत होते कधी सुरू होणार याचं आता जूनपर्यंत सुरू होणार असल्याचं डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलेलं आहे. पर्यावरण कसं सांभाळावं हे आम्हाला कळतं त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी आम्हाला ते शिकवू नये असं पर्यावरण मंत्री निलेश काब्राल म्हणाले. पर्यावरणवाद्यांनी केवळ सल्ले न देता स्वतः पर्यावरण राखण्यासाठी काय केलं हे सांगावं असं काब्राल म्हणाले. वीज खात्याच्या पंटेमळ कुडचडे इथल्या क्वार्टर्समध्ये मल्टी प्रॉडक्ट प्रोसेसिंग सेंटरचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. लोक एनवायरमेंट आम्ही सांभाळणार आम्ही आणि सगळं काढून रिस्पॉन्सिबिलिटी एनवायरमेंट मिनिस्टरचं घालता हे गोष्टी जाऊच्यो नाही. एनवायरमेंट मिनिस्टर तुमचा सगळं एक मनीसूच. अल्टिमेटली एनवायरमेंट आम्ही सगळ्यांनी सांभाळपाक जाय. आमचे पूर्वजांनी सांभाळून वस्तू सांभाळलेल्यो ताका लागून आज आमचे गोंयांत देशा परस सगळ्या परस चड फॉरेस्ट जर आसा जाल्यार आमचे गोंयांत आसा. फॉरेस्ट कवरेज ऑलमोस्ट 80%, आमचे रिझर्व फॉरेस्ट ऑलमोस्ट 34%. आणि हे पळोवपाक गेल्यार हे सगळ्यो गोष्टी जर आमचे पूर्वजांनी दिल्ली आम्ही सांभाळपाक जाय. आज आमकां ह्या वाठारांत काकोड्या वाठारांत आनी कुचड्या वाठारांत शेतकार खूब आसा पूण कांय कारणान ते रोयनाशिल्ले. हांव मागतां शेतकऱ्यां कडेन ते परतून रोवचे. जरी तर ते तांदूळ गंव म्हणजे आमचे तांदूळ रोयना जाल्यार आमकां दुसरे प्रोडक्ट रोवचे अशें हांव विनंती करतां. कित्याक आज पयली एक विशय आसतालो की खंय आमी विकतले. म्हाका खबर आसा बायडायवर्सिटी बोर्डान आमी खार उदकाचे खार म्हणजे जे शेत जे सॉल्ट वॉटर येवन तितू भितर शेताचे नॉर्मल जे रायस करता ते रोयनासले तेजे खातीर स्पेशल तांदूळ हाडून म्हणजे हे हाडून वीज हाडून ते रोवन मागीर कितलेच टन आमी केले 5 टन कुट्टोरी आमचो जो आसा तेणे रोयले आणि ते विकूकूय शकले. आणि आज आमी 25 टन्स तेणे केले म्हणजे शेत म्हणजे तांदूळ आणि ते तांदूळ आमी तुमचे GI करून ते विकले. आणि असे करून आम्ही जर इनिशिएट करना फक्त सरकाराक ब्लेम करतले जर कसे जातले. सरकार म्हणजे तुम्हीच आणि सरकारा वांगडा राहून काम करपा सरकार सपोर्ट करणार विचारपाक तुम्ही जाऊ शकता. हांवें पयला खुबशे एनवायरमेंटलिस्ट ब्लेम करीत असता पण हा कोण कितें करतलो हेजेर कोण काय उलयना. कोर्टान वयता आणि एनवायरमेंट आम्ही सांभाळटा अशें म्हणटा. हांव ना म्हणना सांभाळटा असले ते हांव सांभाळपाक जाय पण आपणाचो रोल कितें एनवायरमेंट सांभाळपाक आपण कितें करता हे ते उलयना केन्नाच. आज मल्टी प्रोसेसिंग सेंटर कुचड्यार ओपन जाता
हाँ मजे भाड़ विशे एम एस आखे टीमीक हम देव बरे करूँ आणि वो सेंटर बरो वायब्रंट जावचो आणि हे वायब्रंट जाऊन फुडें वळचो आणि हे सेंटराक पळोवन बाकीचे असे सेंटर आता आमी ओपन करपाचे आसा फुडें म्हाका तीन चार सेंटर असे बाकीचे साउथा बी ओपन करतले पण हो सेंटर वायब्रंट जावचो अशे हांव आमची टीमी कडेन मागता आणि ज्यो गोष्टी ह्या वाठारांत करतले जसे हांवें सांगला की ऑर्गेनिक प्रोडक्ट गोंयांत जर खंय मेळता आणि गोंयकारांक आपणाचे गोंयकार भाव आणि भयणीक सपोर्ट करपाक जाय की आमी पळयता की आमी यूज करता घराकडे आमी सगळे हळदी पावडर यूज करताच घराकडे सो तेन्ना हो गोवन प्रोडक्ट घेवचो हितू भितर तुमकां ऑर्गेनिकूय मेळटलो ऑथेंटिकूय मेळटलो आणि आमचे शेतकऱ्यांनी रोयल्लो हे गोंया भितर हो शेतकऱ्यांनी रोयलेलो प्रोडक्ट आमी वापरचो असो हांव विनंती करता. दाडाची वाडी धारगळ इथल्या आंबा आणि काजू बागायतीला आग लागून मोठं नुकसान झालं. सुमारे 2 लाख स्क्वेअर मीटर क्षेत्राची हानी झाली असून ज्यांनी ही आग लावली त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. पाहुयात ज्ञानेश्वर वरक यांचा ग्राउंड रिपोर्ट. जणांनी बळजबरी केल्यान त्यांना देवानी शिक्षा दाखवल्यात कित्याक हे सगळ्यांनी देवाच्या भाट म्हणून हे करतात. पण जर कोण जाणा जाल्लो आणि तिने ह्या जाग्याच्या भांगडीत पडचो न्हू हो एग्रिकल्चराक जागे देव किती ती त्यांना देवाची शिक्षा ही भोगचीच पडली. जर कोणा जाग्याक स्पोर्ट्स सिटीक पळय हडपूंक सोदता जागा न्हू त्या देवाची शिक्षा ही भोगचीच पडली. आम्ही एक बोर्ड लावचे ना, आम्ही कायच करचे ना, लॉ आम्ही हातीन अजिबात घेवचे ना. पण जे कोण ह्या जाग्याचेर बळजबरी करूंक सोदता त्या देवाचो परिणाम अवश्य भोगचो पडटलो इतले मात खरे. दाडाचे वाडी धारगळ इथल्या आंबा आणि काजूच्या बागायतीला सोमवारी दुपारी 3 सुमारास आग लागली. धारगळमधील प्रस्तावित स्पोर्ट्स सिटीच्या हद्दीतून ही आग आल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं. या आगीत जवळपास 2 लाख स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात लावलेली काजू आणि आंब्याची झाडं जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी पोहोचायला रस्ता नसल्यानं अग्निशामक दलाचा बंब पोहोचू शकला नाही. ही आग सरकारी प्रकल्पाची कामं करणाऱ्या कामगारांनी लावली असावी असा अंदाज शेतकरी श्रीपाद परब यांनी व्यक्त केलाय. दुपारच्या 2 सुमारास कुठलाही स्थानिक शेतकरी आग लावणार नाही, त्यामुळे हे कृत्य मजुरांचंच असावं असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. दरवर्षी नुकसान होतं, परंतु सरकारनं आजपर्यंत कधीही मदत केलेली नाही, त्यामुळे आता सरकारकडून आपल्याला कोणत्याही अपेक्षा नसल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याच जागेतल्या स्पोर्ट्स सिटी एक्वायर केलेली थंयच उजो घालून घालून ही सरकारी यंत्रणे मार्फत हे काम केल्ले जाता असे प्रथम दर्शनी तरी दिसता आमकां. खंयचो हांगाचो जो लोकल मनीस आसा तो दोनाच्या आसपास ह्या डोंगराचेर केन्नाच उजो घालचो ना, कितलोय दुश्मन आसलो तरी सुद्दा केन्नाच घालचो ना. अशा पद्दतीचे एखादो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याक दूध शिकोवपाक किंवा आनी कोण तरी हे करपाक केन्नाच करचो ना. त्यामुळे हे जे काम आसा ते काम कोणे तरी स्वतःच्या वैयक्तिक फायद्या खातीर केल्ले असा आणि तो फायदो म्हणजे थंय जे किती आता प्रकल्पा खातीर जे किती काम सुरू जाता सॉइल टेस्टिंग म्हणा किंवा आणि किती म्हणा तसल्या पद्धतीचे जे काम करतात किंवा बारीक बारीक हे जे कॉन्ट्रॅक्ट कोणाक दिलेले आहात त्या पद्धतीचे लोक येऊन उजो घालतात त्यांनाय तो उजो खंय वयतलो ह्याचो काय अंदाज नसता. आणि त्यामुळे दोनांक बीर उजो पडप हो डेलिबरेटली कोणे तरी मुद्दाम होऊन घातलेलो उजो असा. सरकारा कडल्यान म्हणशी जाल्यार आमची कांय जाता एक्सपेक्टेशन ना, कित्याक गेल्या वर्सा जेन्ना उजो पडलेलो तेन्ना हांवें स्वता वचून पोलीस कंप्लेन फायल केल्ली. ती पोलीस कंप्लेनीची FIR तेंच्यांनी गेल्या वर्सा करूंक ना म्हटल्यार एक सुद्दां गेल्या वर्सा जवळजवळ 3-1 लाख रुपयाचें आमकां नुकसान जाल्लें सगळ्या लोकांक. तें इतलें नुकसान जावन सुद्दां आमी कंप्लेन फायल करून सादी FIR सुद्दां तेंच्यांनी रजिस्टर करूंक ना. त्यांना सुद्धा हांवें जो कोण कॉन्ट्रॅक्टर असलेलो हाजो स्पोर्ट्स सिटीचो तो कितें तरी सॉयल टेस्टिंगा खातीर त्याच्या मनशांनी तो उजो घातलेलो कोण तरी मडगांवचो कोण तरी एक कॉन्ट्रॅक्टर तो त्याच्या नांवा सकट कंप्लेन केल्ली. पण इतलें करून सुद्धा पोलीस सादी चौकशी करपाक ह्या स्पॉटाचेर येवना. त्यामुळे अवनू सुद्धा हे कितें नुकसान झालें तेतूतल्यान बाबा कितें तरी यंत्रणा हलतली आणि शेतकऱ्यांक कितें तरी नुकसान मेळटली ह्याच्या संबंधी आमची काडी मात्र म्हणटा तशी एक्सपेक्टेशन ना.
एका बाजूने सरकार आत्मनिर्भर बना असं सांगतंय, तर दुसऱ्या बाजूने संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरतंय, त्यामुळे आत्मनिर्भर बनायचं तरी कसं असा सवाल ओमकार परब आणि आशा परब यांनी उपस्थित केलाय. आमका एक स्वयंपूर्ण जावपाक एक सिमान संधी तरी दिवची आसली. जप करून हांगा उजो मारलो आनी सगळ्यांचे कडपोवन उडयला. अक्षरशा हांव तिनांक येयला, हांवें मागीर घरा एकटे फोन मारलो आनी आफयलो. फायर ब्रिगेड काय फोन केलो काय खबर ना, पूण सीएम स्वयंपूर्ण गोवा स्वयंपूर्ण गोवा म्हणटा न्हू, जाल्यार तेणी आमकां एक चान्स दिवचो आसलो न्ही. स्टेडियम एक म्हणजे फोर्सफुली जो हाडला प्रोजेक्ट तो शांनी खंय शिफ्ट करपाक जालो. स्टेडियमाची हांगा करूं जाय, जर पेडण्या तालुक्यान इनके स्टेडियम आनी खंय बांद, रविंद्र भवन इन पेडण्यान इन एन अराउंड पेडण्यान कन्स्ट्रक्ट जावंक जाय आसले. ते फोर्सफुली लोकांचे जे कोण लोक उपता पळय तेंच्या जमनीन कित्याक, एक स्वयंपूर्ण गोवाच्या अंडर आमकां सगळ्या लोकांक एक काळजीचे हे उत्पन्न काडपाक जर एक चान्स दिल्लो गव्हर्मेंटान, जाल्यार खरेंच स्वयंपूर्ण म्हणपाक जाल्ले. स्वयंपूर्ण कितक्यान जाले न्हू हे दाखोवचे. बाकी खंयच्या हितून एग्रीकल्चर सेक्टरान स्वयंपूर्ण कोण जाय दाखोवपाचे. आमी पळयता एग्रीकल्चर हेका दिसाक लोकांचे फेसिलिटेशन करता, आमकां एक दिसता अनुभव आमचो खंय सत्कार जावचो, आमी खंय काळजीच्या उत्पन्नान वयर सरचे. पूण गव्हर्मेंट हांगा येता आनी डिसायड ओळे आग मारता, हेका कितें अर्थ? खंयचे स्वयंपूर्ण आतां हे कितलेशे उत्पन्न म्हणून रिकवर करूं शकता आमी? सगळे आतां येयला, सगळे जळोवन काबार जाले. त्या पेक्षा गव्हर्मेंटाक एकूच रिक्वेस्ट करता, तुमी प्लीज हे करा, आमकां एक स्वयंपूर्ण चान्स देऊन स्टेडियम अन्यत्र खंय तरी हलया. आमकां एक चान्स आतां एअरपोर्टा खातीर हायवे पळय जो येता, आतां खंयचोय टुरिस्ट देंवलो समज ताका हे भरवे हरवे दिसले तो खूश जातलो. बिल्डींगे डेव्हलपमेंट डिस्ट्रक्शन करून कितें फायदो? विकास काम म्हटलें हें न्हू, लोकांची झाडां पेडां उड्या बागायती नश्ट करा, हेका विकास म्हणना. विकास हो कसो? खंयची प्लेन जमीन आसा तितून करपाचो. एग्रीकल्चर लोकांच्या हेतून तेंचे फोर्सफुली एक्वायर करता, पेन पेपर कांय दिनासतना लोकांक लिगल नोटीस दिनासतना तुमी हे एक्वायर करता पळय, हेका स्वयंपूर्ण म्हणना. वयली सगळी जळळी गारफां काजींची, परू लायल्ली आमी फूल, परू फूल सगळी जळळली. आनी आतां इतके त्रास काडटा आमी, घरा कडल्यान उदीक हाडटा शिंपता, आनी जर ही गारफां आमची मेळना जाल्यार आमचो कितें फायदो करूं? येता लुकसाण. गेल्या वर्सा आमी 10,000 मोडलेले, परत हे दुसरे 10,000, परत पाणी सगळे खूप खर्च येता न्हू, सारे बिरे असता. आणि येईना आमकां घरा कडल्यान उदीक हाडचें पडटा, कॅनल आसूनय युजलेस कसो. लागीं आसलें हें सोमतें आमकां पालोंग उजोय पालोवपाक मेळटलो आसलो उदीक आसलेलें जाल्यार. बार्देस तालुक्यातल्या मैडे इथल्या पुलावरून 50 वर्षीय पुरुषानं नदीत उडी टाकली. या प्रकारामुळे खळबळ उडाली. संध्याकाळी उशिरापर्यंत या व्यक्तीचा थांगपत्ता लागला नव्हता. मैडे इथल्या पुलावरून एका पुरुषानं नदीत उडी टाकली. हा प्रकार तिथं काम करत असलेल्या कामगारांच्या निदर्शनास आला. त्यांनी ही गोष्ट स्थानिकांच्या कानावर घातली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत शोधकार्य सुरू केलं. मैडेतील नदीपात्रात उडी मारणाऱ्या व्यक्तीचं नाव दिगंबर धोंड असं असून ते नासनोडा येथील रहिवासी आहेत. या 50 वर्षीय व्यक्तीनं नदीत उडी टाकण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीनं नदीपात्रात शोध मोहीम हाती घेतली. यासाठी पोलिसांनीही सहकार्य केलं, मात्र उशिरापर्यंत धोंड यांचा थांगपत्ता लागला नव्हता. म्हापशाहून सौरव शिरोडकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. सत्तरीचे आमदार तथा वनमंत्री विश्वजित राणे यांनी काही दिवसांपूर्वी सत्तरीतील व्याघ्र क्षेत्राला विरोध दर्शवला होता. त्यांच्या विरोधानंतर सत्तरी भूमिपुत्र संघटनेनंही विश्वजित राणे यांना समर्थन देत व्याघ्र क्षेत्राला विरोध केलाय. नमस्कार, हांव हरिचंद्र गांवस, सत्तरी भूमिपुत्र संघटनेचो अध्यक्ष. ह्यो विषय आज पत्रकार परिषद घेवपाक कारण म्हणजे हो विषय आज पळय आहा तो व्याघ्र क्षेत्र करपाक, व्याघ्र अभयारण्य करपाक जो सरकारान फॉरेस्ट डिपार्टमेंटान ती भुमिका घेतली सर्वे करपाची, आनी ती भुमिका तेका आमचो विरोध करपाकच ही आज आमी पत्रकार परिषद घेतलेली आसा, आनी आमी तेच्या पयलीं विरोध केल्लो. दैव सुगान हे वेगळे अभयारण्य करपाक आमचो नवनिर्वाचित आमचो मिनिस्टर श्री विश्वजीत राणे हेणी आमकां तेचो वेगळे अभयारण्य करपाक विरोध केलो, हेजे आमी पयलीं स्वागत करता. आनी एकच हांव ह्या पत्रकार परिषद सांगूंक सोदतां की ही सत्तरी भूमिपुत्र संघटना हे आमी जे हे केले ते खंयच्याच हेका विरोध अशें करपाक, राजकारणाक विरोध ना, इलेक्शनाक कित्याकच विरोध ना. आमी फक्त आमच्या जमीन मालकी मेळपाची, आमचे गांवा पासून जी गांवां सगळीं गांव देवळां सगळे बाकीचे लोक सगळे इतले 28 कितली गांवां
गांवा भितर सगळे अभयारण्य सगळे भितर केला तो भायर काढपाचो आमचो प्रयत्न एका लोकान आम्ही विरोध केलो खंयच्याच एका विरोध आम्ही करू नसलो राजकारण्या खंयच्या विरोध करू ना एका विरोध केलो आणि तरी आमकां आज अभिनंदनाची गोष्ट आसा की आमच्या विश्वजीत राणेन जो आमकां ह्या लोकांक पर्यावरण लोकांक भितर आसलेल्या अभयारण्यान हेंचे आमकां पयरच त्यांनी जाहीर केला की त्यांचो आपूण अभयारण्य करूंक दिवचो ना आपूण तुमच्या गांवा फाटल्यान आपूण गांवा फाटल्यान आसतलो हांव तेका एकच सांगूंक सोदतां की जे आमचे मिनिस्टर आमच्या फाटल्यान आसता ही सत्तरी भूमिपुत्र संघटना तेज्या फाटल्यान गंभीरपणे रावपाचो आमी रावतले आनी हेन फुडें रावतले हेन फाटी सुद्दां तेज्याच फाटल्यान आसले लोकांनी बाकी कितेंय लोकांनी वचून आपलें स्वार्थ साधपाक लागून आपलें मोठेपण लागून घेवपाक कितें तरी वचून तेंकां कितें तरी कांय सांगलें आनी तेंकां दिसलां घडये आसतलें की सत्तरी भुमीपुत्र संघटना तेज्या विरोधांत तेज्याच फाटल्यान आसतले हेन फुडें तेज्याच फाटल्यान आसतले. दुसरी गोश्ट आज पर्यावरण म्हणटा पळय पर्यावरण प्रेमींनी हांगा वयर सिटीन रावन की पर्यावरण साधपाचें काम केलां पूण आमकां एकच सांगपाचें आहा पर्यावरण आमच्या गांवच्या लोकांनी हें पर्यावरण बरे पणे सांबाळिल्लें आसा. आज प्रताप सिंग राणे सारके आज 50-55 वर्सां ताणें राजकारण आसा तेणी आमचें हें गांव सगळें सुरक्षीत केल्लें लोकांक सबंद काळजी भेणपाक हें करपाक केन्नाच कोणी विरोध केलो ना पूण सगळें तेणी पर्यावरण सांबाळून सगळें करा आनी त्या माध्यमांतल्यान आमी सगळ्या लोकांनी पूर्वजा पासून हें पर्यावरण म्हणटा तें वेवस्थीत राखलेलें आहा आनी कालच आतां कोण तरी खंयच्या येवन आतां येवन सांगता की पर्यावरण आसा अशें वाघ अमकें आसा हें सत्तरी जावं हें गोंयचें आमचें पळय हें आसा ही सगळीं 100 किलोमिटराच्या भितर सगळी एरिया आसा हांगा काणकोणच्या पोतान 100 किलोमिटर एरिया हितून 2 अभयारण्य आसा तितून आमकां म्हादय अभयारण्य सांगचें जाय जाल्यार आमचे सगळे गांव हेजी कांय गरज ना. आमी केन्ना वाघ पयलीं येताले वाघ येता वयता पूण वाघाचें अस्तित्व आमी केन्ना जावं ना. पूर्वज पासून इतलीं जंगलां अजून तेज्या पेक्षा सुद्दां जंगल आसलें की तेन्ना वाघाचें अस्तित्व अशें थांब हांगा रावता अशें ना की वाघ खंयसर तरी कर्नाटकसून येता हेतून येता तेतून येता जे कांय ना हेणी विश्वजन भुमी मारली की वाघ हांगा ना तेका आमी ठामपणे आसा आनी वाघ तरी आसले जायत आनी वाघाक कोणाचोच खंयचे आमी हें करपाचो गरज ना. आमी सगळें राखोन पूर्वजा पासून राखून आमी सगळी वेवस्था केली आनी हे काल सांगता की पर्यावरण हें करपा जाय तें करपा जाय हेजो आमकां विरोध आसा. आमी ह्या गांवांत जगता आनी ही आमी गांवांत सगळें आहा आनी हेजी जर हिस्ट्री जर खबर आहा जाल्यार टोटल ती राणे फॅमिलीक खबर आसा. अफगाणिस्तानची राजधानी काबूल दहशतवादी हल्ल्यामुळे हादरलो. सूत्रांच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 8 मुलांचा मृत्यू झालाय. अफगाणिस्तानची राजधानी काबूल मध्ये प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 8 मुलांचा मृत्यू झालाय. काबूल मधील दश्ते बर्ची भागात हा हल्ला झालाय. अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलवर 3-5 आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. त्यापैकी 2 बॉम्बचा स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते. काबूलच्या पश्चिमेला मुमताज ट्रेनिंग सेंटरजवळ हा स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या हल्ल्यात किमान 5 जण जखमी झालेत. गृह मंत्रालयानं अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटाची पुष्टी केली. या स्फोटात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं. अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलमध्ये स्फोट झाले आणि आमच्या शिया बांधवांना लक्ष्य करण्यात आलं असं काबूल पोलिसांचं म्हणणं आहे. काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जदरान यांनी 3 स्फोट झाल्याच्या दाव्याला दुजोरा दिला मात्र मालमत्तेचं नुकसान आणि स्फोटाबाबत अधिक तपशील सार्वजनिक केला नाही. तर वार्ता गोवाचीमध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.